रामगिरी महाराजांनी असं चुकीचं काय बोललंय मी वारंवार सांगतोय. मी स्वतः रामगिरी महाराजांशी बोललो, तुम्ही असं काय चुकीचं बोललं ज्याच्यामुळे तुमच्या विरोधात मोर्चे निघतात, तुम्हाला अटक करण्याची मागणी करतायत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की मी जे काही बोललोय ते त्यांच्या धर्मग्रंथाचा आधार घेऊन बोललेलं आहे. जर यात माझं काही चूक असेल तर मला सांगा. आणि म्हणून एखादा जर संत आमचा जर बोलत असेल, त्याच्या विरोधात जर एखादा मास येऊन असा दबाव तंत्र टाकत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांनी कोणताही गैरवक्तव्य केलेलं नाही. जर केलं असेल तर तसं सर्वांनी सांगावं आणि त्याचं प्रूव्ह करून द्यावं. मग एखादा धार्मिक गुरु काही बोलला तर त्याला डायरेक्ट जेलमध्ये जायचं. आता तुम्ही युट्यूबवर आता जर काढलं तर तुम्हाला अनेक ठिकाणी असे धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्यावर काय प्रतिक्रिया तुमची? त्यांच्यावर काय गुन्हा दाखल केला? मग रामगिरी महाराजावर गुन्हा जरी कुणी दाखल केला जरी असेल त्याची योग्य ती चौकशी होईल. परंतु रामगिरी महाराजांनी काही चुकीचं बोललं नाही. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आम्ही ठामपणे त्यांना पाठिंबा देऊ.